लेखिका मला माहित नाही कोण आहेत, त्या संघ परिवारातला आहेत का किंवा काय मला माहित नाही. या देशात जर काँग्रेस नसती तर या देशाला स्वातंत्र्यच मिळालं असतं. महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, दादाभाई नौरोजी असतील, सुरुवातीच्या काळात सुभाषचंद्र बोस असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, सगळे हे सगळे काँग्रेसच्या विचारानं प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरले आणि त्यांनी ब्रिटिशांशी लढा दिला. काही मतभेद आपले असू शकतात, त्याच्यामुळे काँग्रेस नसती तर देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांना अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असती. हे सत्य त्यांनी स्वीकारलं पाहिजे. काँग्रेस नसती तर या देशाला आधुनिक नेतृत्व मिळालं नसतं. हा देश बुवा महाराज तंत्रमंत्रवाल्यांच्या हातात गेला असा, जो आज गेलेला आहे. बरं का, जादू टोणा छूमंतर जो आज गेलेला आहे. नेहरूंचं आधुनिक नेतृत्व या देशाला काँग्रेसमुळे मिळालं, लाल बहादूर शास्त्री मिळाले, राव मिळाले, इंदिरा गांधी, राजीव गांधी ज्याने या देशाला तुमच्या हातातला मोबाईल दिला, इंटरनेट दिलं. आणि काँग्रेस नसती तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते, जे मोदी आणि भाजपला बाप जन्मात जपलं कधी जमणार नाही. नुसते इथून काय कुठला अटॅक ते सर्जिकल स्ट्राईकच्या नावाखाली इथून फटाके फोडून तिथं पाठवायचे सीमेवरून. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा सूड घेतला, देशाच्या फाळणीचा बदला इंदिरा गांधीने घेतला. काँग्रेस नसती तर हे झालं नसतं. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचं कायम ऋण मानले पाहिजे की काँग्रेस आणि काँग्रेसचं नेतृत्व त्यावेळेला होतं, म्हणून तुम्ही या स्वातंत्र्याची सूर्यकिरण पाहता. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.